आकारामध्ये दिलेला आहे. तेथील 2 किलोमीटर किलोमीटरचा प्रवास सर्वांनी केलेला आहे. 11 गाड्या आतापर्यंत त्यासाठी बनवलेल्या आहे. सरासरी 250 किलोमीटर भेटताना आजही प्रत्येकाच्या सुदूतामध्ये शहाजी उपस्थित राहतात. समाजकारणात राजकारणात कुठला रोखू शकला आणि कासला, समाजकारणात राजकारणात कुठला रोखू शकला आणि कासला, पंकजा ताई आपणास लाभला आहे. साहेबांचा संघर्षाचा वारसा आपणास लाभला आहे. साहेबांचा संघर्षाचा वारसा हे आदरपूर्वक विचार व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो. महाराष्ट्राची लाडकीने वाघिणी आदरणीय पंकजाताई भुते यांना. मोठ्या मोठ्या पदाचे मोठ्या मोठ्या आमदार कामदार अमुक तमुक
तरी त्यांच्या कर्तृत्वाची दुर्गंधी त्याला पाहू शकत नाही. आणि कोणी काहीही मागणं नाही सुगंधी असतात स्वतःच्या अंगावर, तरी जर त्याचं कर्तृत्व त्याचा आत्मा करणार असेल तर ते सुगंध ते कोणीही रोखू शकत नाही. जसा कस्तुरी मृगाचा सुगंध असतो तो कधीही रोखला जाऊ शकत नाही, तसं माणसाचं कर्तृत्वाचा सुगंध कधीही रोखला जाऊ शकत नाही. कर्तृत्वाला कुठलंही नातं नसतं. आवडील आहे तो मुलगा आहे, तो अमुक आहे, ते आई आहे, ते भाऊ आहे, तो जावाई आहे, तो नवरा आहे, ते बायको आहे, नातं नसतं. कर्तृत्व आणि कर्तव्याला नातं हे कर्तृत्व आणि कर्तव्याचं असतं. काय नातं आहे तुमचं आणि मुलगा बाबांचं? ऐकायचं नातं, ऐका नातं होतं. अनर्थाच्या नात्यापेक्षाही घामाचं नातं श्रेष्ठ ठरलंय. कारण मुले साहेबांनी सन्मान देतो तो नेता असतो. आणि म्हणून आपल्याला भगवान बाबाच्या रूपाने संस्कार आणि मुंडे साहेबांच्या रूपाने सन्मान मिळाला. आणि किती मोठं भाग्य आज माझं, ज्या छत्रपती शिवरायांनी ही कवी स्वराज्याची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला आज जो सन्मान मिळवून दिला, त्यांच्या मागची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊ मातेच्या जन्मस्थळी आहे ज्या जिल्हा, या जिल्ह्यामध्ये आज येऊन कार्यक्रम घेत आहे माझं तेवढं मोठं भाग्य आहे. मला वाटतं जिजाऊंच्या पायाची माती डोक्याला लावून मी संघर्ष यात्रा केली होती. होता की नाही तुम्ही सगळे मला सांगत त्या संघर्ष यात्रेला जिजाऊच्या पायाची माती लावली होती. तेव्हा सुद्धा डॉक्टर साहेब कायंदे, तुकारामजी कायंदे तेव्हापासून आमच्या सोबत काम करत होते. त्यानंतर मी गेले ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव, त्यांच्या जन्मस्थळी डोक्याला माती लावली, रमाईचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी समारोप कार्यक्रमाचा केला तो पुण्यशोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी येथे ती पाती आपल्या कपाळाला लावली. माझं जे युद्ध होतं तेव्हा ते युद्ध होतं निराणी राजकारण करण्याचं, म्हणजे सरजी जिजाऊंच्या अंगामध्ये जे शौर्य होतं, सावित्रीबाई मातेच्या अंगामध्ये जे धैर्य होतं आणि पुण्यशोक अहिल्यादेवीच्या अंगामध्ये जे औदार्य होतं, ते सर्व एकत्र करून महाराष्ट्राच्या जनतेच्या पायाला स्वतःचं राज्य स्थापन करून आणि त्यांना न्याय देण्याचा अभिषेक करण्यासाठीचा निर्णय होता. आता परत एकदा आपल्याला पताका उचलायची गरज भासते. पण आता जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला राज्य राम राज्याची परिस्थिती नाही. आता फक्त स्वतःचे विषय भरण्याचं काम चालू आहे आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे तर परत एकदा तुमच्या बरोबर येईन, परत एकदा जिजाऊची माती कपाळाला लावून परत एकदा आपण प्रत्येकाबरोबर संघर्ष करून योग्य माणसाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी न्याय भूमिका घेण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. आज तुकारामजी कायंदे आपल्याला 75 वर्ष पूर्ण झाले. आज पूर्ण कार्यक्रमामध्ये ते उभं राहून अमुक अमुक त्यांचे इन्स्ट्रक्शन देणं चालू होते. हळू घरातले लोक म्हणे तुम्ही बसा तुम्ही बसा आम्ही करायला, पण ज्याला करायची सवय असते त्याला कुठे कसं होत पडते. त्यांना सारखं वाटलं आपण ते इथे सांगावं, मुंडे सांगायला असावं का, हे बोललीस का, ते भाषणात सांगितलंस का, अमुक केलंस का, अमुक अमुक केलंस का. त्यांची नेहमी मी भाषण केल्यानंतर आज तर मुंडे साहेब जीवित असते एक ते त्या कार्यक्रमाला आले असते आणि आज ते आले नसते मला पाठवलं असतं तर 10 कार्यकर्त्यांना फोन करून विचारलं असतं कसं झालं माझ्या पंकुटायचं भाषण कसं झालं भाषण चांगली करते. आपल्या पित्यांनी आपल्याला ताकद देणं हे महत्वाचं असतं. मला कौतुक करायचं तुकारामजी कायंदेंचं. सर्व लेकर शिकवले त्यांच्या घरामध्ये, आता मला भेटले डझन भक्त डॉक्टर झालेत घरामध्ये. एवढं मी सुशिक्षित गरिबीतून, म्हणजे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं शिक्षण हे जे महत्वाचं आहे ते सर्व परिवाराला दिलं आहे आणि आता बाजूबाजूच्या पंचकृषीच्या लोकांना देण्यासाठी सुद्धा शिक्षण संस्थेतून योगदान देत आहे. मी त्यांचं कौतुक करत. मला एका मोठ्या माणसाने सांगितलं, पंकजा राजकारणामध्ये तू पराक्रम तर खूप करते पण परिक्रमा करत नाही. मी म्हटलं म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं तू पराक्रमी आहेस, कुणाला भीत नाहीस, खोटं बोलत नाहीस, खोटं सहन करत नाहीस, भाषण देतेस, लोकांना आकर्षित करतेस, मोठ्या मोठ्या सभा गाजवतेस, अपाट मेहनत करते, दिवस रात्र 17-18 तास काम करते, तुझ्या मंत्रालयात गर्दी असायची, तुझ्या तेवढी जागा कार्यालयातही गर्दी आहे, तू पराक्रम खूप करते पण परिक्रमा करत नाही. कसली परिक्रमा?
मला मुली नेत्यांची परिक्रमा ही करायची आवश्यकता असते. मी त्यांना सांगितलं, गुरुजी माफ करा, लहान तुम्ही मोठा घास घेते. तुम्हाला गोष्ट सांगते, खरं तर तुम्ही आध्यात्मिक आहे, तुम्ही गुरुजी आहे. गोष्ट सांगते गणेश आणि कार्तिकेय, जेव्हा कोण लोकांमध्ये श्रेष्ठ असा स्पर्धा निर्माण झाली, तेव्हा पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालते जो पहिल्यांदा तो श्रेष्ठ असा पण महादेव आणि पार्वतीने केला, बरोबर आहे. आणि कार्तिकेय निघाला आपल्या वाहनावर. काय कार्तिकेयचं वाहन होतं? वा हुशारे तुम्ही, बघा मोरावर विराजमान होऊन कार्तिकेय पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी वेगा दिला. गणपती काय जागा उठे ना, गणपतीचं वाहन काय? गणपती आणि उंदीर मामा तसेच बसले. ते काय जागेवर उठेला? ते काय विचार केलेले? सकाळी आंघोळ केली, आपल्या आई वडिलांच्याकडे भेटायला गेले, दोघेही आई वडिलांना हाताला धरून बसवलं आसनावर, त्यांच्या पायाची पूजा केली, त्यांना फुलं वाहिली आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. जेव्हा कार्तिकेय पृथ्वीला प्रदक्षिणा करून परत आले, तेव्हा त्यांनी सांगितलं मी विजय झालो, मी श्रेष्ठ आहे. पण गणपतीने सांगितलं माझी पृथ्वी माझं विश्व आहे, माझे माता पिता आहे आणि सर्व विश्व त्यांच्यामध्ये समावलेलं आहे. मी त्यांना प्रदक्षिणा त्यांची परिक्रमा केली आणि म्हणून गणपती गणेशच विजयी ठरले. माझं विश्व, माझे माता पिता, माझा सर्वस्व तुम्ही आहे. तुम्हाला 10 परिक्रमा मी करेन, अजून कुठल्या परिक्रमेची मला आवश्यकता भासत नाही. आमच्या रक्तामध्ये संस्कार नाही आहे. एखादी संधी मिळायचं नाही पण लोकांच्या सेवेची संधी सोडण्याची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नी देताना मी घेतलेली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही आणि म्हणून आज स्वतःला मी कायदेंचेच मी आभार मानते, सुनील कायदेंचे आभार मानते, कायदे परिवाराचे आभार मानते की तुम्ही मला माझ्या या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माय माऊलीचं दर्शन घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आज तुमचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला इथं येता आलं, पण मी परत परत इथे येणार आहे. आता हेलिकॉप्टरनी आले, कारण मी जर हेलिकॉप्टरनी नसते आले तर कार्यक्रम 6 तास तरी लेट झाला असतो. कोणत्या गावाने मला अवलंबून दिलं नसतं ना, म्हणून मी हेलिकॉप्टरनी आले. पण पुढच्या वेळी गाडीने येते. तुमची काय हौस करायची करून या, हळदी कुंकू लावायला या, ओवाळायला या, गावागावामध्ये नाशिकचा दौरा झाला, आताच माझा पुणेचा दौरा झाला, आता मी नगर जिल्ह्यामध्ये दौरा केला. लोकांना काय हौस वागायची ती वागून दिली, कारण करोना होता. करोनामध्ये एवढ्या लोकांना जीवावरचं संकट होतं. अनेक आपल्या आपली आपण गमावले, अनेक लोकांची सेवा दिली. आज स्वतःला की काय नाही, नुसतं आपला अमृत महोत्सव नाही तर आपला पुनर्जन्म देखील झालेला आहे. करोनाच्या एवढ्या मोठ्या धोक्यातून आपण बचावलं, त्याच्यामुळे लोकांची भेट नाही आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आग्रह एक इच्छा की काही आमच्याकडे नुसते गाडीत बसून चक्कर मार. आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परत लवकर येणार आहे हे आपल्याला मी पूर्णपणे विश्वास देते. मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे की आपण सर्वांपैकी भगवान भक्ती घडावं नसल्याला कोण कोण येतं दरवर्षी की इथं कोण नाही येत असं विचारू का? तुम्ही सर्वच येतात. दरवेळी मी एक तुम्हाला आव्हान करते. आज स्वतःला मी काय नाहीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी त्यांना सुद्धा आव्हान करते. मी त्यांचा कार्यक्रम घेते, त्यांना आता हे कार्यक्रम मी कंपल्सरी देणार आहे. त्यांना आणि डॉक्टर सुनील गायलेला मी आव्हान करते की हे कार्यक्रम जे आम्ही दसऱ्याला जाहीर केले ते तुम्ही आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये राहा. काय कार्यक्रम जाहीर केलं होतं मागच्या वेळी मी तंबाखू आणि हळूहळू जावं म्हणलं, व्यसन मुक्ती म्हणजे सगळं बंद करणं तुम्हाला अवघड होईल. मला आधी तंबाखू ती आपण सुरू करू, व्यसन मुक्ती. तर तंबाखू आहे का तुम्हाला खिशात घोषणा झाली काय का? सगळ्यांच्याच खिशात येतात बाबू, ताई इकडे सगळ्यांच्या दुकानाला लावा. तुमचं प्रेम माझ्यावर, तर तुम्ही
आपल्या गावातलं किमान मंदिर 10-20 लोकांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची पाटी लावून सुद्धा करायला परवानगी आहे. तुम्ही एक कमिटी तयार करा आणि प्रत्येकाने पारिवारिक गावाचं मंदिर स्वच्छ ठेवा. कारण जिथं स्वच्छ नाही तिथे प्रार्थना करावं का? हे देवाच्या अंगावर एवढं मोठं कीटक चालले आहे, तेल आहे, कचरा आहे, रंग्यांची रान लागली, असं असतं का देव? देवाच्या दारात तरी आपल्याला मान हार जोडून मेटमस्त खावं लागतं. त्यामुळे प्रार्थनालय नुसतं देवाचं नाही, मशिदीची सुद्धा मुसलमान कार्यकर्ते असतील त्यांना आव्हान आहे, त्याच्या सुद्धा स्वच्छतेच्या माध्यमातून काम करा. बौद्ध विहार सुद्धा स्वच्छ करा. सर्व प्रार्थनालय स्वच्छ करण्यासाठी गावागावामध्ये कमिट्या तयार करा. करणार का एवढं? करणार का डॉक्टर? तुम्हाला जाऊन कधी दिले हे कार्य? हे काम राजकारणाच्या पलीकडे. हे मतदान देण्यासाठी लोक मटणाच्या दारूच्या पार्टी देतात. मी उलट सांगून सुद्धा जिंकू शकते हे दाखवायचं मला जगाला. मी जिंकू शकते मी ओळखायची गरज नाही. माझ्या असल्या नसल्याने जर तुम्ही जिंकू शकत असेल तर माझं योगदान तुमच्या पिढीला झालं पाहिजे. सात्विकतेतून पिढी तयार केली पाहिजे आणि म्हणून हे आपल्याला काम करायचं. आणि मी सगळ्यात महत्वाचा मुलीचा स्त्रीभ्रूण हत्येवर गावाला गेलो. तुमच्या वेळाने जर मुलगी जन्माला आली तर 3 वर्षाची व्हायच्या आधी एका भगवान भक्ती गडाला जाऊन तिचं दर्शन घेऊन एक भागात जागामध्ये बांधून भगवान भक्ती भागाला. एवढं तुम्ही 3 गोष्टी करणार ना? मला काय भेट देणार मी कालाबद्दल? दिवाळीमध्ये नुकतीच एक आली तर तिला ओळावं लागते, तिला साडी चोळी द्यावी लागते, तिचं कौतुक करावं लागते. काय ती परिवारांची तुम्ही देणार का? नाही देणार ना? कारण मला सुद्धा वर जाऊन मुंडे साहेबांना तोंड दाखवायचंय की तुला मी समाजाच्या सेवेसाठी ठेवलो तर तू काय केलंस? हे मला समाजाच्या सेवेसाठी केलं. समाज म्हणजे वंदारी समाज एकता नाही, सर्व समाज, वंचित समाज, जो पिढी करतो समाज, जो एका समाज ज्याच्यापर्यंत विकास पोहोचला नाही, ज्याचा आवाज कोणी नाही, ज्याचा कोणी वारी नाही, ज्याचा कोणी वारी नाही, त्या सर्वांसाठी हे मुंडे साहेबांनी माझ्या जोडीकडे जबाबदारी टाकून दिल्या. ती चार वेळी ऐकल्या होत्या एका कवितेच्या. अंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. काय वेळी ऐका? अंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. प्रत्येक माणूस एका गायीमध्ये आपली माय बघतो, त्या प्रेमामध्ये माय बघतो. स्वतःला आई नसेल तर आपण ती आई कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतो. आणि मी म्हणलो मी काय करावं गाणं म्हणून, मला काय चार वेळी सुचाव्या? तुमच्याकडे बघता बघता 4 वेळी सुचल्या मला सेवेळ बसल्या बसल्या. उत्साहात गर्दीला नसते जेव्हा माप, उत्साहात गर्दीला नसते जेव्हा माप, तवा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप, तवा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप. लोक आशीर्वादाला उठवतात हात आपोआप, लोक आशीर्वादाला उठवतात हात आपोआप, तवा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप. आज तुमच्या उत्साहामध्ये, तुमच्या आशीर्वादामध्ये मला माझ्या पित्याचं दर्शन होत असेल आणि माझ्या कर्तृत्वामध्ये तुम्हाला तुमच्या नेत्याचं एक छदाम दर्शन होत असेल तर हे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या सेवेसाठी जीवन वाहून दिलेला, पुढचा जीवन तुमच्या तुमच्या येणाऱ्या पिढीच्या सेवेसाठी आहे. पद प्रतिष्ठा याचा कधीही आम्हाला गर्वही नव्हता आणि कधी आम्हाला त्याचं लालचही नव्हतं, कधी कशा प्रकारचं आमच्या मनामध्ये हावही नव्हतं. आज इथं मी अध्यक्ष आहे, सगळे मी कामदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, लहान होती त्यांच्यापेक्षा, वयाने लहान आहे, मानाने लहान आहे, पण तुमच्या प्रेमाने मला मोठेपण दिलंय. हे मोठेपण कितीतरी मोठं आहे आणि या मोठेपणावर एवढा सुद्धा कलंकनं योग देणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्यामुळे मान वर जाऊ नका, माझ्यामुळे मान खाली नाही झाले पाहिजे हे माझं कर्तव्य. न्यायाला माहिती की पुण्यश्लोक आईला तरी जिजाऊ नका, त्यांची न्याय काय होता? अरे कोणी जर म्हणजे एखाद्या महिलेकडे वापरायला जरी पडलं तर हत्तीच्या पायाकडे देण्याचा त्यांच्यामध्ये धारिष्ट्य होतं. एखाद्या शेतकऱ्या वरण्यात आला तर त्या शेतकऱ्याच्या शेतपिकावरून जर सैन्य लावलं असेल तर त्या सैन्याला तर शिक्षा द्यायचं त्यांच्यामध्ये धारिष्ट्य होतं. आणि म्हणून त्या सामान्य माणसासाठी काम करण्यासाठी जे धारिष्ट्य पाहिजे ते धारिष्ट्य केवळ आणि केवळ तुमच्या जीवावर आहे.
आज आयुष्याच्या जीवावर इथपर्यंत आले. आता हवामान खराब आहे, हेलिकॉप्टर भरकटेल, सैन्य नाही असे कोण यायले. पण मला माहिती आहे कुठेही भरकटला तर माझ्या हेलिकॉप्टर भरलाय उभाय. कारण तुम्ही मी जाईपर्यंत माझ्यासाठी आशीर्वाद देणारे प्रार्थना करणार. मी बरंच एका कायमी परिवाराला मनापासून शुभेच्छा देते. खूप खूप त्यांना त्यांचं कौतुक करते सगळ्या परिवाराचं. आपल्या वडिलांचं कौतुक करण्याची संधी कोणत्याही परिवाराने सोडू नये. आपल्या आईवडिलांची सेवा कधीही करत राहावं. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मी खूप खूप आभार मानते की आपण एवढा उत्साहाने टाळ्या वाजवून घोषणा देऊन जे माझं कौतुक केलं त्याच्याबद्दलही मी खूप खूप आपल्या सर्वांचे आभार मानते. आणि काय साहेबांना शुभेच्छा देते की 100 वर्ष आयुष्य आपल्याला लाभो, उत्तम आरोग्य, यश, कीर्ती आणि भरभराट आपल्याला लाभो. धन्यवाद.